नमस्कार, आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. ग्रामपंचायतीतील सरपंच खंडू बिल यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल केला तो मागे घ्यावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. महसूल विभागातील नायब तहसीलदार श्री मधुकर नारायण ठोसर यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम झाला संपन्न. चिंबळे शहरात डेंग्यू आजारावरती मनपा आरोग्य अधिकारी यांनी दखल घ्यावी म्हणून राष्ट्रीय मंचतर्फे माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन. ठाणे ग्रामपंचायत मधील आदिवासी सरपंच श्री खंडू वंजी भिल यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला तो गुन्हा मागे घ्यावा म्हणून आज भिल समाज विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्यातर्फे माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. या भ्रष्टाचाराला मुख्य गुन्हेगार ग्रामसेवक असताना फक्त मी आदिवासी असल्याने माझ्यावर विस्तार अधिकारी श्री गरुड साहेबांनी जो खोटा गुन्हा दाखल केला तो गुन्हा मागे घेतला नाही तर माजी राज्यपाल साहेब यांच्याकडेही मोर्चाद्वारे मागणी करून न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली. याचीही दखल घेऊन गुन्हा दाखल मागे घेतला नाही तर येणाऱ्या काही दिवसात तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन केले जाईल. याला फक्त शासनच जबाबदार राहील असे भिल समाज विकास मंच सिंदखेडा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दीपक दशरथ भिल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दीपक गैरे, चंद्रकांत सोनवणे, एकनाथ ठाकरे, रवींद्र वाघ, बापू देवरे, यमुनाभाई भिल, अनुभाई भिल, नानूभाऊ सोनवणे, जिजाबाई भिल, बकाबाई भिल, धवलसिंग मालचे, यादवराव सावंत, मीराबाई महाले, सुरेश भिल आदी सर्व भिल समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मी दीपक आयरे, भिल समाज विकास मंचाचे संस्थापक सदस्य. आज आम्ही ज्या शिंदखेडा तालुक्यात चिमठाणा आदिवासी सरपंचावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या त्या खोट्या गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही गेल्या 23 तारखेला शिंदखेडा तहसीलला निवेदन दिलेलं आहे. आणि आज आम्ही 1 सप्टेंबर रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जे खंडू वंजी भिल सरपंच चिमठाणा या आदिवासी सरपंचावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे याच्या सन्माननीय कलेक्टर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करून या सर्व या गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे असं आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारीला मोठ्या संख्येने भिल समाज विकास मंच आणि एकलव्य संघटनेच्या आम्हाला पाठिंबा काही कार्यकर्ते पोहोचत आहेत म्हणून आम्ही आता सन्माननीय जिल्हाधिकारींना निवेदन देणार आहोत. आणि या खोट्या गुन्ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि या चौक आम्ही इथंच आमचं आंदोलन थांबणार नाही. सन्माननीय आमचा महामहिम राज्यपाल यांच्याकडे जाऊन सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत. आपकी जय जोहार जिंदा.